सध्या नागपूरच्या तापमानानं 40 पार केल्यावर सामान्य नागरिकच काय तर प्राण्यांच्या अंगाचीही लाही होतीये. अशाच दाहक उन्हात प्रवासाला निघालेल्या गजराजांना नागपूरमध्ये पोहोचल्यावर कडक उन्हाचा सामना करावा लागला. या उन्हापासून बचावासाठी मग माहुताने उभ्या ट्रकमध्येच या गजराजांना थंड पाण्याने आंघोळ घालून दिली. कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातून 10 हत्ती उत्तर प्रदेशच्या दुधवा व्याघ्र प्रकल्पात सरकारी कामानिमित्त ट्रकमधून नेण्यात येत आहेत. हत्तींचा हा प्रवास 30 एप्रिलला सुरू झाला. प्रत्येक 200 किलोमीटर नंतर या गजराजांना थांबा देण्यात येतो आणि त्यानुसार त्यांचा एक थांबा नागपूरमध्ये होता. तशी माहितीही कर्नाटक वन विभागानं नागपूर वन विभागाला दिली होती. नागपूरमध्ये पोहोचल्यावर नागपुरातील दाहक उन्हाचा सामना या गजराजांना करावा लागला. नागपूरच्या फेट्री मार्गावर मोठ्या वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबल्यावर पाण्याचा टँकर बोलावून या गजराजांची उन्हाची दाहकता कमी करण्यात आली. 24 तास रहा एक पाऊल पुढे.